सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली अशी माहिती ऍडव्होकेट नागेश खिचडे यांनी दिली. रॉयल्टी न भरलेल्या वाळूच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन जाताना ती गाडी सरकारी कर्मचाऱ्यांच्या ताब्यातून पळून कर्नाटकात घेऊन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सुनावणीमध्ये साक्षीदारांनी न्यायालयात दिलेल्या साक्षीमध्ये विसंगती असल्याचं वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळं न्यायालयानं चिंचपूर दक्षिण सोलापूर येथील चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. मे 2013 रोजी फिर्यादी तत्कालीन मंडळ अधिकारी धोंडप्पा भीमशा हडपद वय 65 राहणार विजापूर नाका हे आपल्या सहकाऱ्यांसोबत वडगबाळ टोल नाका येथे कर्तव्यावर असताना अडवले वाळूच्या गाडीला चालकाकडे रॉयल्टीची पावती नव्हती. यामुळे ट्रकमध्ये फिर्यादी बसून मंद्रू पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना आरोपींनी वाळूचा ट्रक पुन्हा 13 मैलच्या दिशेने घेऊन जात फिर्यादीलाही टाकळी मार्गे कर्नाटकात जबरदस्तीने नेलं. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सबळ पुराव्याअभावी आरोपी अनिल चंद्रशा साबळे, श्रीशैल अमरसिद्ध हत्तरसंघ, शिवानंद शेट्टेप्पा साबळे, बाळप्पा भीमाशंकर चडचन सर्वही राहणार चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर या चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट नागेश खिचडे तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिलंय. व्हीएच पाटवलकर साहेबांनी मौजे चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील राहणारे अनिल चंद्रशा साबळे, श्रीशैल अमशित हत्तरसंघ, शिवानंद शेट्टप्पा साबळे, बाळप्पा भीमाशंकर चडचन यांची निर्यादीस अपहरण केले आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकीकत अशी की 3/5/2013 रोजी यातील फिर्यादी व त्यांचे सहकारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, रट्टे, हराळे व सरकारी वाहन चालक विजयानंद घाडी यांनी सरकारी वाहनाने सरकारी वाहन नंबर MH 13P 0489 या वाहनाने वडकवाड टोळनाका येथे कर्तव्यास हजर असताना पहाटे 4 वाजता 13 मैल बसवनगरच्या दिशेने मालट्रक नंबर MH 10Z 1172 4 बस वाळूने भरलेला ट्रक येत असताना सदर ट्रकच्या चालकास रॉयल्टी पावतीची मागणी केली. त्यांच्याकडे पावती नसताना फिर्यादी ट्रकमध्ये बसून सदर ट्रक मंदू पोलिसांच्या दिशेने घेऊन जात असताना बलदावा पेट्रोल पंपासमोर ट्रक उभा केला. त्यावेळी सरकार वाहन डिझेल भरण्यास गेलेले असताना एका मोटरसायकल नंबर MH 13 BH 3607 या मोटरसायकलवर 2 अज्ञात इसमानी येऊन सदर ट्रक चालकास व फिर्यादीस आम्ही ट्रक पोलीस स्टेशनला घेऊन जात नाही, तुम्हाला काय करायचं करा असे म्हणून अपहरण करून हलसंगी तालुका एनडी जिल्हा विजापूर येथे नेऊन सोडले. अशी त्या घटनेची फिर्याद अपहरण व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी मंद्रू पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. यात तत्कालीन ASI वागज व PSI खाडे साहेबांनी संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. सदर केसच्या सुनावणी वेळेस एकूण सरकार पक्षाने 4 साक्षीदार तपासले. यामध्ये सरकारी साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती मी माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता माननीय न्यायालयाने 4 युवकांची सबळ पुराव्याअभावी अपहरण व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे.